नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल इन्शुरन्स पेपर 3 यामध्ये आपला सेकंड टॉपिक अग्नि विमा हा विमा आपण पाहत आहोत। मागच्या तासाला आपण अग्नि विमा उतरविण्याची कार्यपद्धती कशी असते, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपल्या मालमत्तेचा अग्नि विमा घ्यावयाचा असेल तर त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबली जाते, या कार्यपद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे। तर यानंतर या टॉपिकमधला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे अग्नि विमा पत्राच्या अटी, पॉलिसी कंडिशन्स कोणकोणत्या आहेत, या अटींचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करावा लागेल। तर सर्वसामान्यपणे अग्नि विमा पत्राच्या ज्या अटी आहेत या सर्व अटी विमा पॉलिसीच्या पाठीमागील बाजू छापलेल्या असतात। पॉलिसीच्या एकूण 20 अटी आहेत, या सर्व 20 अटी अग्नि विमा पॉलिसीच्या पाठीमागे छापील स्वरूपात लिहिलेल्या असतात। आणि या अटींच्या व्यतिरिक्त जर आणखी एखादी खास अट घालून विमा कंपनीने विमेदाराला विमा दिलेला असेल तर त्या अटीचे पृष्ठांकन विमा पॉलिसीवर करण्यात आले असते। परंतु सर्वसामान्य आग विमा पॉलिसीच्या ज्या 20 अटी आहेत या 20 अटी या ठिकाणी आपल्याला पाहावयाच्या। तर यामध्ये पहिली अट सांगितलेली आहे चुकीची माहिती, चुकीची माहिती। आता ही जी अट घातलेली आहे या अटीप्रमाणे विमेदाराने विमा घेतलेली मालमत्ता, घर, इमारत, फर्निचर, कारखाना इत्यादी बाबत एखादी वस्तुनिष्ठ माहिती लपवून ठेवली किंवा विमा कंपनीला चुकीची माहिती दिली किंवा अपुरी माहिती सांगितली की ज्यामुळे धोक्याचे प्रमाण ठरविणे हे विमा कंपनीला शक्य झाले नाही, धोक्याचे प्रमाण ठरवण्याचा विमा कंपनीचा अंदाज चुकला, तर अशा वेळी विमा पॉलिसी प्रमाणे विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार राहणार नाही। ही जी अट आहे तर ही अट म्हणजे परमोच्च विश्वास तत्वाचा भंग समजला जाईल। मग आपण अग्नि विम्याची मूलभूत तत्वे पाहिले, त्यामध्ये आपण परमोच्च विश्वासाचे तत्व पाहिलेले आहे। या तत्वाप्रमाणे विमेदाराने विमा कंपनीला सर्व सत्य माहिती सांगितली पाहिजे, कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती सांगता कामा नये। जर अशी चुकीची माहिती विमेदाराने विमा कंपनीला सांगितली तर विम्याचा करार हा विमा कंपनीवर बंधनकारक राहणार नाही आणि विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देऊ शकणार नाही। मग यासाठी अशी कोणतीही चुकीची माहिती विमेदाराने विमा कंपनीला सांगता कामा नये यासाठी या अटीचा उल्लेख अग्नि विमा पॉलिसीच्या पाठीमागे केलेला असतो। दुसरी पॉलिसीची अट सांगितलेली आहे विमा हप्ता भरणे, विमा हप्ता भरणे। आता या अटीनुसार विमा कंपनीच्या वतीने पावती देण्याचा अधिकार असलेल्या अधिकाऱ्याने जी छापील पावती विमेदाराला दिलेली असेल तीच पावती फक्त विमा हप्ता भरल्याची अधिकृत किंवा कायदेशीर पावती समजली जाईल। इतर कोणत्याही व्यक्तीकडून पावती जर हप्ता भरला, पावती घेतली नुसती साधी, त्यावर कुठल्या अधिकाऱ्याची सही नसेल तर अशी पावती अधिकृत पावती समजली जाणार नाही। यासाठी विमा कंपनीच्या वतीने ज्या अधिकाऱ्याला हप्ता भरल्याची पावती देण्याचा अधिकार आहे अशाच अधिकाऱ्याकडून विमेदाराने हप्ता भरून त्याच्या सहीची पावती घेणं आवश्यक आहे। तर हीच पावती
कायदेशीर पावती म्हणून समजण्यात येईल अशी ही दुसरी अट सांगितलेली आहे. तिसरी अट सांगितलेली आहे इतर विमे. आता या ठिकाणी इतर विमे या अटीप्रमाणे जर विमेदाराने आपल्या एकाच मालमत्तेचा दुसऱ्या एखाद्या आणखी कंपनीकडे आग विमा घेतलेला असेल तर त्याची नोंद विमेदाराने विमा पॉलिसीमध्ये करून घेणं आवश्यक आहे. जर विमेदाराने अशी नोंद करून घेतलेली नसेल तर नुकसानीची रक्कम देण्यासाठी विमा कंपनी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे विमेदाराने जर एकाच मालमत्तेचा एकापेक्षा जास्त विमा कंपन्यांकडे विमा घेतलेला असेल आणि जर त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर झालेले नुकसान सर्व विमा कंपन्या मिळून विमेदाराला भरून देतील. यासाठी विमेदाराने जर त्या मालमत्तेचा इतर विमा कंपनीकडे विमा घेतलेला असेल तर त्याची नोंद सुद्धा विमा पॉलिसीवर करणं आवश्यक आहे. चौथी अट सांगितलेली आहे इमारत अथवा मालमत्ता पडणे. इमारत अथवा मालमत्ता पडणे. आता विमेदाराने ज्या इमारतीचा विमा घेतलेला आहे ती इमारत पडल्यास किंवा ज्या यंत्र सामग्रीचा विमा घेतलेला आहे ती यंत्र सामग्री मोडून पडल्यास विमा पॉलिसी पासून संरक्षण मिळणार नाही. परंतु जर त्या ठिकाणी आग लागल्यामुळे त्या विमेदाराची इमारत पडली किंवा मालमत्ता मोडून पडली आणि मालमत्तेचे जर नुकसान झाले तर असे झालेले नुकसान मात्र विमा कंपनी विमेदाराला भरून देईल. या ठिकाणी त्याच्या इमारतीला किंवा मालमत्तेला आग लागल्यामुळे नुकसान झालं पाहिजे आणि आगीमुळे त्याची इमारत किंवा मालमत्ता पडलेली आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी विमेदाराची असते. हे विमेदाराने सिद्ध करणं आवश्यक आहे. परंतु जर विमेदार असं सिद्ध करू शकला नाही की आगीमुळेच इमारत किंवा मालमत्ता पडलेली आहे मोडून पडलेली आहे हे जर सिद्ध करू शकला नाही तर विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार राहणार नाही. यासाठी ही अट सुद्धा अग्नि विमा पॉलिसीमध्ये घालण्यात आली. पाचवी अट सांगितलेली आहे वगळलेले नुकसानीचे प्रकार. वगळलेले नुकसानीचे प्रकार. आता पाठीमागे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अग्नी विम्यामधून काही नुकसान हे वगळलेले आहे. असं नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देत नाही. विमेदाराने जर अग्नि विम्याची सर्वसाधारण विमा पॉलिसी घेतलेली असेल तर या पॉलिसी खाली काही नुकसान हे वगळलेले असेल असं झालेलं नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही. तर यामध्ये कोणतं कोणतं नुकसान सांगितलेलं आहे तर आग लागलेली असताना किंवा त्यानंतर झालेल्या चोरीमुळे होणारे विमेदाराचे नुकसान असं नुकसान विमेदाराला भरून दिलं जात नाही. तसेच विमेदाराच्या मालमत्तेला जी आग लागलेली असेल ही आग अपघातानेच लागलेली असली पाहिजे. फक्त अपघाती आग असेल तर विमेदाराचे झालेले नुकसान विमा कंपनी भरून देईल. परंतु एखाद्या वेळी एखाद्या कारखान्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी जी भट्टी पेटविण्यात आलेली असते आता या भट्टीला ऊर्जा निर्माण करण्यासाठी आग लावलेली असते आणि ऊर्जा निर्माण केली जाते. आता या आगीमुळे जर भट्टीचे काही नुकसान झाले
तर झालेले नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देणार नाही, परंतु या भट्टीमधील आग किंवा अग्नी जर अचानकपणे अपघाताने बाहेर पसरली आणि त्यामुळे इतर मालमत्तेचे जर काही नुकसान झाले तर झालेले नुकसान हे विमा कंपनी विमेदाराला भरून देण्यासाठी जबाबदार आहे। परंतु आग लागलेली असताना त्या ठिकाणी जर चोरी होऊन काही नुकसान झाले तर असे झालेले नुकसान हे वगळलेले नुकसान आहे अग्नी विम्याखाली आणि हे नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देणार नाही। पुढची अट सांगितलेली आहे वगळलेले धोके, वगळलेले धोके। आता अग्नी विम्याखाली काही धोके हे वगळलेले आहेत, या धोक्यांमुळे विमेदाराच्या मालमत्तेचे झालेले नुकसान हे विमा कंपनी सर्वसामान्य आग विमा पॉलिसीखाली भरून देत नाही। हे धोके कोणते कोणते आहेत? तर दंगे धोपे किंवा लोकांनी उठाव करून जाळपोळ करणे, मालमत्तेची तोडफोड करणे, युद्धामुळे मालमत्तेचे नुकसान होणे, बंडामुळे किंवा परकीयांच्या आक्रमणामुळे मालमत्तेचे होणारे नुकसान, धरणीकंप, भूकंप, पूर, ज्वालामुखीचा उद्रेक अशा प्रकारचे नैसर्गिक उत्पात, हे जे धोके आहेत हे आग विम्याच्या सर्वसामान्य विमा पॉलिसीखाली वगळलेले आहेत। नेहमीच्या विमा हप्त्यामध्ये या धोक्यापासून विमा कंपनी संरक्षण देत नाही, परंतु या धोक्यापैकी एखाद्या धोक्यासाठी विमेदाराला विमा हवा असेल, अग्नी विम्याखाली संरक्षण हवे असेल आणि त्यासाठी जास्तीचा विमा हप्ता विमेदाराने विमा कंपनीकडे भरलेला असेल, तर अशा धोक्यामुळे झालेले नुकसान सुद्धा विमा कंपनी भरून देत असते। परंतु जर असा उल्लेख पॉलिसीमध्ये केलेला नसेल या धोक्यांचा आणि या धोक्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर असे झालेले नुकसान सर्वसामान्य अग्नी विमा पॉलिसीखाली भरून दिलं जाणार नाही। पुढची कंडिशन सांगितलेली आहे वगळलेले मालमत्तेचे प्रकार, वगळलेले मालमत्तेचे प्रकार। आता अग्नी विमा पॉलिसी खाली काही मालमत्ता ही वगळलेली आहे, या मालमत्तेचे झालेले नुकसान विमा कंपनी अग्नी विम्याखाली भरून दिले देत नाही। यामध्ये प्रामुख्याने अग्नी विमा उतरविलेल्या जागेत ठेवलेला दुसऱ्याच्या मालकीचा माल असेल तर अशा मालमत्तेला विमा कंपनी संरक्षण देत नाही। त्याचबरोबर सोने, पैलू पाडलेली रत्ने 250 रुपयापेक्षा अधिक किंमत असलेल्या कला वस्तू किंवा पौराणिक वस्तू, दुर्मिळ वस्तू, तिकिटे, नाणी, नोटा, प्लॅन, नकाशे, स्फोटक पदार्थ, कोळसा, जर अशा वस्तूचे नुकसान आगीमुळे झालेले असेल तर मुळातच ही मालमत्ता जी आहे ही अग्नी विम्याखाली वगळलेली मालमत्ता आहे, त्यामुळे या मालमत्तेला अग्नी विमा पॉलिसी खाली विमा कंपनी संरक्षण देणार नाही। जरी या मालमत्तेचे आगीमुळे नुकसान झाले तरी सुद्धा विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम भरून देणार नाही। आठवी कंडिशन सांगितलेली आहे बदल, आता बदल म्हणजे काय? तर विमा घेतलेल्या जागेमध्ये
विमा घेताना जे काम किंवा जो व्यवसाय सुरू होता त्यामध्ये पुढे काही बदल झाला आणि अशा बदलामुळे जर धोक्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले तर असा केलेला बदल हा विमा कंपनीला कळवणं आवश्यक आहे. परंतु विमेदाराने असा केलेला बदल विमा कंपनीला कळवलेला नसेल आणि केलेल्या बदलामुळे जर मालमत्तेचे नुकसान झालेले असेल तर असे झालेले नुकसान भरून देण्यासाठी विमा कंपनी जबाबदार राहणार नाही. त्याचबरोबर ज्या जागेचा आपण विमा घेतलेला आहे ती सदरची जागा 30 दिवसापेक्षा अधिक काळ वापरात नसेल तरी सुद्धा विमा पॉलिसी पासून संरक्षण दिले जाणार नाही. विमेदाराने जे काही असे बदल केलेले असतील म्हणजे विमा घेताना जशी मालमत्ता होती तशीच असणं आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये विमेदाराने स्वतः जर काही बदल केलेले असतील आणि अशा बदलामुळे जर धोक्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे जर मालमत्तेचे नुकसान झाले तर असे झालेले नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही. परंतु असे केलेले बदल विमेदाराने विमा कंपनीला कळवले आणि विमा कंपनीने त्या केलेल्या बदलास मान्यता दिली किंवा विमेदाराला थोडा जास्तीचा विमा हप्ता भरावयास सांगितला आणि मग जर विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झालेले असेल तर असे झालेले नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देईल असा या अटीचा अर्थ. 9वी अट सांगितलेली आहे सागरी विमा कलम. सागरी विमा कलम आता या अटीनुसार एखाद्या विशिष्ट मालमत्तेचा सागरी विमा घेऊन त्याशिवाय विमेदाराने अग्निविमा देखील घेतलेला असेल आणि विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर सागरी विमा कंपनीकडून मिळणारी नुकसान भरपाई विमेदाराला मिळाल्यानंतर राहिलेलीच नुकसान भरपाई अग्निविमा कंपनी विमेदाराला भरून देईल. उदाहरणार्थ विमेदाराने आपल्या मालमत्तेचा 50,000 रुपयाचा सागरी विमा घेतलेला होता आणि त्याशिवाय 50,000 रुपयाचाच अग्निविमा देखील घेतलेला आहे. त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्याने दोन्ही विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. समजा सागरी विमा कंपनीने विमेदाराला 20,000 रुपये नुकसान भरपाई दिली तर प्रत्यक्षात विमेदाराचं 50,000 नुकसान झालेलं होतं. 20,000 रुपये सागरी विमा कंपनीने भरून दिलेले आहेत मग राहिलेले 30,000 फक्त जे नुकसान आहे ते नुकसान अग्नि विमा कंपनी विमेदाराला भरून दे. म्हणजे अशा पद्धतीने विमेदाराचे झालेले 50,000 नुकसान भरून दे. म्हणजे ज्यावेळी सागरी विमा उतरवून अग्निविमा देखील घेतलेला असतो त्यावेळी नुकसान भरपाई दिली जात असताना अशा पद्धतीने विमा कंपन्या त्याला नुकसानीची रक्कम भरून दे. 10वी कंडिशन सांगितलेली आहे विमा रद्द करणे. विमा रद्द करणे आता अग्निविमा हा अल्प मुदतीचा करार आहे. या विम्याची मुदत जास्तीत जास्त 1 वर्षाची असते. परंतु विमेदाराने समजा सुरुवातीला 1 वर्ष मुदतीचा विमा घेतलेला आहे आणि विमेदाराला आता विमा रद्द करावयाचा असेल. जर विमेदाराने विमा कंपनीला पूर्व सूचना दिली की माझा विमा रद्द करावा तर राहिलेल्या मुदतीचा विमा विमा कंपनी रद्द करत असते. मग अशा वेळी जितक्या काळासाठी प्रत्यक्ष विमा असेल त्या काळाकरिता जो ठरलेल्या प्रमाणात विम्याचा हप्ता आहे हा विम्याचा हप्ता विमा कंपनी घेईल
आणि त्याचा राहिलेल्या काळाचा विमा हप्ता विमेदाराला परत करेल असं या अटीमध्ये सांगितलं. परंतु विमा रद्द करण्यासाठी विमेदाराने विमा कंपनीला सूचना देणं आवश्यक आहे आणि अशी सूचना दिल्यानंतर मात्र विमा कंपनी राहिलेल्या काळासाठीचा विमा रद्द करून जेवढ्या काळासाठी अग्नी विमा करार होता तेवढ्या काळाचा हप्ता कापून घेऊन राहिलेला विमा हप्ता विमेदाराला परत करेल. 11वी पॉलिसी कंडिशन सांगितलेली आहे विमा सॉरी हानीची सूचना. हानीची सूचना आता या अटीनुसार विमा उतरविलेल्या मालमत्तेची हानी झाल्यास त्या हानीची सूचना विमा विमेदाराने विमा कंपनीला तात्काळ देणं आवश्यक आहे आणि 15 दिवसाच्या आत सर्व तपशील देऊन नुकसानीच्या रकमेची विमेदाराने मागणी करणं आवश्यक आहे. ही जी 15 दिवसाची मुदत दिलेली आहे या 15 दिवसाच्या आत हानीच्या रकमेची सूचना देऊन विमेदाराने नुकसानीची मागणी विमा कंपनीकडे करावी. आता नुकसानीची मागणी विमेदाराने लेखी करणं आवश्यक आहे. त्याच मालमत्तेचा विमेदाराने जर अन्य विमा कंपन्यांकडे विमा घेतलेला असेल तर त्याचा तपशील देखील विमेदाराने विमा कंपनीला देणं आवश्यक आहे आणि विमेदाराच्या मालमत्तेची हानी सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि पुरावे विमेदाराने विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. 12वी कंडिशन सांगितलेली आहे हानी झाल्यास विमा कंपनीचा अधिकार. हानी झाल्यास विमा कंपनीचा अधिकार. आता या ठिकाणी विमेदाराच्या मालमत्तेची हानी झाल्यानंतर सदर इमारतीत किंवा जागेमध्ये प्रवेश करणे म्हणजे विमा कंपनी प्रवेश करणार त्या ठिकाणी विमेदाराच्या मालमत्तेचा ताबा घेणे त्या मालमत्तेची तपासणी करणे जर विमा कंपनीला आवश्यकता वाटली तर मालमत्ता त्या जागेमधून हलवणे त्या मालमत्तेची विक्री करणे किंवा अन्य प्रकारे त्या मालमत्तेची विल्हेवाट लावणे या संबंधीचे सर्व अधिकार या अटीनुसार विमा कंपनीला प्राप्त झालेले असतात. त्या ठिकाणी हानी झाल्यानंतर विमेदार म्हणू शकत नाही तुम्ही या जागेमध्ये यायचं नाही तुम्ही काय पाहायचं नाही असं विमेदार म्हणू शकत नाही. त्यासाठी पॉलिसीमध्येच ही कंडिशन विमा कंपनीने घातलेली आहे. इत्यादी सर्व अधिकार या अटीनुसार विमा कंपनीला प्राप्त झालेले असतात. 13वी अट सांगितलेले फसवणूक किंवा अपराधत्व. आता फसवणूक किंवा अपराधत्व ही जी अट सांगितलेली आहे या अटीनुसार विमेदाराने विमा कंपनीला खोटे निवेदन देऊन किंवा अन्य प्रकारे विमा कंपनीची फसवणूक करून हानी भरून घेण्याचा उद्देश विमेदाराचा होता जर असं विमा कंपनीनं सिद्ध केलं तर हानी भरून देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीवर राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये विमेदाराने विमा कंपनीची फसवणूक करता कामा नये किंवा लबाडी करता कामा नये
जर लबाड़ी विमा कंपनी की लबाड़ी करून किंवा फसवणूक करून विमा कंपनी कडून नुकसान भरून घेण्याचा हेतु विमेदाराचा होता असं जर विमा कंपनीच्या निदर्शनास आलं तर विमा कंपनी विमेदाराला या अटीनुसार नुकसान भरपाईची रक्कम देणार नाही। 14वी अट सांगितलेली आहे मालमत्ता पुन्हा उभारून देणे। या ठिकाणी मालमत्ता पुन्हा उभारून देणे ही जी कंडिशन सांगितलेली आहे यामध्ये विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान विमा कंपनी वेगवेगळ्या पद्धतीने भरून देत असते। यामध्ये हानीची रक्कम रोख देणे किंवा त्याऐवजी मालमत्ता दुरुस्त करून देणे किंवा त्याच प्रकारची बदली वस्तू देऊन मालमत्ता देणे। विमा कंपनीला ज्या पद्धतीने हानी भरून देणे योग्य वाटेल त्या पद्धतीने विमा कंपनी विमेदाराच्या मालमत्तेची हानी भरून देत असते। समजा विमा कंपनीने विमेदाराला मालमत्ता पुन्हा उभारून दिली जाईल असा उल्लेख विमा पॉलिसीमध्ये केलेला असेल तर अशा वेळी विमा कंपनी रोख स्वरूपात नुकसानीची रक्कम देऊ शकत नाही। तर जो पर्याय विमा पॉलिसी मध्ये लिहिलेला आहे मालमत्ता पुन्हा उभारून देणे तर त्या विमेदाराला नुकसान दिले जात असताना ती मालमत्ता पुन्हा उभारून दिली जाते। 15वी कंडिशन सांगितलेली आहे प्रत्यासन। आता या ठिकाणी या अटीनुसार ज्यावेळी विमा कंपनी विमेदाराला संपूर्ण नुकसान भरून देईल अंशिक नव्हे संपूर्ण नुकसानीची रक्कम भरून देईल तेव्हा जर अशा हानीसाठी एखादी त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असेल तर या त्रयस्थ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा जो विमेदाराचा अधिकार असेल असतो तो अधिकार या अटीनुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो किंवा अशा नुकसानीमधून विमेदाराच्या मालमत्तेचे जर काही अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतील तर या अवशेष भागावर विमा कंपनीला आपला अधिकार प्रस्थापित करता येतो म्हणून या अटीला प्रत्यासनाची अट किंवा अधिकार समर्पणाची अट असं म्हटलं जातं। अग्नि विम्यामध्ये आपण तत्व सुद्धा पाहिलेलं आहे प्रत्यासनाचे तत्व किंवा अधिकार समर्पणाचे तत्व। तर या अटीनुसार विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण नुकसान भरपाई दिल्यानंतर अशा हानीसाठी जर त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असेल तर या त्रयस्थ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा विमेदाराचा अधिकार तो विमा कंपनीकडे हस्तांतरित होतो। तसेच या हानीमधून जर काही अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतील तर या अवशेष भागावर विमा कंपनी आपला अधिकार प्रस्थापित करत असते त्यामुळे या अटीला प्रत्यासनाची अट असं म्हणतात। अजून आपल्याला 5 कंडिशन पाहावयाच्या आहेत अजून 5 कंडिशन्स राहिलेले आहेत पुढच्या तासात पुढच्या भागामध्ये आपण या 5 अटींचा उल्लेख करणार आहे। थँक्यू।